आस्ते कदम आस्ते कदम महाराज गणपति गण अश्वपति भूपति प्रजापति सुवर्ण रत्न श्रीपति अष्ट प्रधान जागृत अष्टवदान वेष्टित न्यायालंकार वंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंसक सिंहासनाधीश्वर क्षत्रिय कुलावतंसक महाराज धीराज योगीराज श्रीमंत श्री 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 छत्रपति शिवाजी महाराज की छत्रपति शिवाजी महाराज की छत्रपति शिवाजी महाराज की आज शोध कुठर माझा राजा रे माझा शिव बार माझा राजा रे माझा शिव बार माझा राजा रे ते मावळे होते जगवणारा तो महाराष्ट्र होता जगणारे ते मावळे होते जगवणारा तो महाराष्ट्र होता पण स्वतःच्या कुटुंबाला विसरून रायतेच्या डोक्यावर मायेने हात फिरणारा फक्त आणि फक्त माझा शिवा होता अहो फक्त आणि फक्त माझा शिवा होता तलवार तर प्रत्येकाच्या हातात होती पण स्वराज्य स्थापन करण्याची इच्छा फक्त आणि फक्त माझ्या शिवरायाच्याच रक्तात होती शिवजन्मोत्सवाचे औचित्य साधून उस्मानाबाद जिल्ह्यात प्रथमच शिवजन्मोत्सव यात्रा उमरगा एक्सपो 2023 चे आयोजन करण्यात आले. या उमरगा एक्सपो मध्ये राज्यातील विविध कंपन्या लहान मोठे उद्योजक आणि बचत गट आणि बँकांनी आपले स्टॉल सजवले होते. तर या एक्सपोच्या शेवटच्या दिवशी छत्रपती शिवरायांच्या भव्य मूर्तीस वेगवेगळ्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांच्या हस्ते मंत्रोपचार करत दुग्धाभिषेक सोहळा संपन्न झाला. या ऐतिहासिक सोहळ्यात उमरगा लोहारा तालुक्याचे आमदार ज्ञानराज चौगुले भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अमोल शिवाजीराव मोरे भाऊसाहेब बिराजदार बँकेचे चेअरमन प्राध्यापक सुरेश बिराजदार संस्थेचे उपाध्यक्ष अश्लेष शिवाजीराव मोरे भारतीय जनता पक्षाचे संताजी चालुक्य युवा नेते किरण गायकवाड शिवसेना तालुका अध्यक्ष बळीमामा सुरवसे उद्योजक सुनील माने डॉक्टर वाघमोडे शहाजी पाटील बाळासाहेब माने संभाजी ब्रिगेड आणि जिजाऊ ब्रिगेडचे पदाधिकारी संस्थेचे सर्व प्राध्यापक वर्ग आणि तालुक्यातील विद्यार्थी पालक व्यापारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
शिवजन्मोत्सव संयोजन समितीच्या वतीने यंदा उमरगा तालुक्यात पहिल्यांदाच असा हा भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी तालुक्यातील बलसूर येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी शिवरायांवर भाषणे केली. यावेळी संपूर्ण परिसर मंत्रमुग्ध झाला होता. रयतेच्या अंधारलेल्या जीवनावर फिरण्या प्रकाश, शिवनेरीवर सूर्य जन्मला घेण्या कवेत आकाश, हिंदवी स्वराज्याचे स्वप्न ज्यांनी आणले आकारास. भाषणाला सुरुवात करते मी वंदन करून छत्रपती शिवाजी महाराजांस. वंदयाद्रीच्या छाताडातून नाद भवानी गाजे, सह्याद्रीच्या छाताडातून नाद भवानी गाजे, काळजात राहती आमच्या रक्तात वाहती या राजे. तुफान गरजतो वाघ ओकतो, वाघ मराठी माझा सन्मान राखितो जान झोकितो. तुफान मातीचा राजा, तुफान मातीचा राजा. शिवाजी महाराजांचे नाव घेतात अंगावर शहर येतात, हृदयाचे ठोके वाढतात, अनेक वेगळीच ऊर्जा निर्माण होते. अहो कोणी विचारलं तर गर्वाने सांगा की मराठी या शब्दाचा अर्थ काय. तर रयतेच्या सेवेसाठी ठेवलेला जगदंब जगदंब. मित्रांनो, 350 वर्षापूर्वी आपल्या महाराष्ट्राच्या भूमीला एक कर्तत्वान राजा मिळाला, ज्याने आपल्या स्वतःच्या पराक्रमाने जिद्दीने धाडसाने नव्हताच होतं आणि होताच नव्हतं करून मुठभर मावळ्यांच्या जोरावर या महाराष्ट्राच्या भूमीवर भगवा फडकवला गेला. मुजरा छत्रपती शिवरायांना, रयतेच्या राजाला, ज्याचा भक्तीला जोर नाही, शौर्याला तोड नाही, जो अथांग आहे सागरा समान, ज्याच्या छत्रा म्हणजे आभाळ समान, जो त्या सूर्याची शान, मराठी मनाचा धगधगता स्वाभिमान, आणि काळीच आहे सह्याद्री ज्याला शंभूचा अभिमान, महाराष्ट्राच्या देवाने ज्याचं पहिलं स्थान, मराठ्यांचा जो भगवा असमंत आहे, कृपावंत आहे, दयेचा वसंत आहे, ज्यांच्या कुशीतून स्वराज्याच्या निर्मितीचं देखणं स्वप्न उदयास आलं, अशा राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ आऊसाहेब पर मुलकामध्ये राहून स्वराज्याच्या निर्मितीचं देखणं स्वप्न पाहणारे स्वराज्य संकल्प पक्ष शहाजीराजे भोसले, ज्यांचा इतिहास आठवला की डोळ्यात पाणी आणि अंगावर शहार आल्याशिवाय राहत नाहीत. पित्याने निर्माण केलेलं स्वराज्याचं फक्त रक्षणच केलं नाही, तर पित्याने निर्माण केलेलं स्वराज्य 10 पटीनं वाढवलं, असे ते शंभूराजे. या सर्व महान मानवांना अभिवादन करून मित्रांनो, शिवाजी हा केवळ 3 अक्षर शब्द नसून एक मंत्र आहे, जो मंत्र उच्चारताच अंगातलं रक्त सळसळायला लागतं आणि एकीकडे सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह होतो. श्री छत्रपती शिवाजी महाराज ज्यांचा इतिहास आठवला की अंगावर शहारे आणि डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहत नाही. शिवरायांनी स्वराज्य स्थापना केली. स्वराज्य स्थापन करणं सोपं होतं का हो? कुठेही बसून फोनवर बोलता यावं, विमानात बसून उडता यावं, कॉप फिरवावा, नळाला पाणी यावं, एवढं सोपं आयुष्य शिवरायांच्या वाटेला आलं होतं का हो? अजिबात नाही. अतिशय खडतर परिस्थितीतून शिवरायांनी स्वराज्याचं तोरण बांधलं आणि रयतेच्या विकासाचं धोरण तुमच्या माझ्या होय तुमच्या आणि माझ्या समोर ठेवलं. 17 फेब्रुवारी पासून सुरू झालेल्या या उमरगा एक्सपो 2023 मध्ये 100 पेक्षा जास्त व्यावसायिक, सेवा, उद्योग, बँक, महिला बचत गटांचे विविध स्टॉल लागलेले असून या सर्व स्टॉलला मान्यवरांनी भेट देत माहिती घेतली. या एक्सपोला शहर आणि परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद भेटत आहे. संयोजक प्राध्यापक सुरेश बिराजदार, भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अमोल मोरे आणि उपाध्यक्ष आश्लेष मोरे यांच्या या अनोख्या संकल्पनेचे जिल्हाभरातून कौतुक होत आहे. परंतु ज्या मराठवाड्याला भागा समजला जातो त्या मराठवाड्याच्या उमरगा भागामध्ये उमरगा एक्सपो राबून एक आगळी वेगळी शिवजयंती साजरी केली जात आहे. यामध्ये काय नाही आपण आहे सगळ्या प्रकारचे कार्यक्रमामध्ये आहेत. शिवाजी महाराजांचे पोवाडे सादर झालेले आहेत, लहान लहान मुलांचे भाषण या ठिकाणी झालेले आहेत, लाठी काठी असे मैदानी खेळ या ठिकाणी प्रदर्शन झालेलं आहे आणि शिवाय विविध वस्तूंचं खाद्यपदार्थांचं प्रदर्शन आणि विक्री सुद्धा या ठिकाणी झाली आहे. उमरगा हा मराठवाडा भागातलं एक चांगलं मार्केट आहे आणि ह्या एक्सपोच्या माध्यमातून त्या सगळ्यांना एकत्र आणण्याचं काम या तालुक्याच्या मान्यवर लोकांनी केलेलं आहे. सगळ्या राजकीय पक्षातले पुढारी, सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे लोक, विविध क्षेत्रामध्ये काम करणारे लोक आणि सर्व प्रकारचे व्यापारी या ठिकाणी एकत्र येऊन करत आहेत. बचत गटाचे सुद्धा अनेक स्टॉल आहेत, आमचा वाचनालयाचा सुद्धा स्टॉल एक्सपो मध्ये आहे आणि अतिशय सुंदर असा कार्यक्रम शिवजयंती कशा पद्धतीने साजरी केली पाहिजे हे दर्शवणारा हा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमासाठी प्राध्यापक शामराव रघुनाथ चव्हाण स्मृती वाचनालय आणि ऍडव्होकेट शीतल चव्हाण फाउंडेशनच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो आणि अशाच प्रकारचे कार्यक्रम यापुढे सुद्धा उमरगामध्ये राबवले जावेत यासाठी सुद्धा सदिच्छा देतो. आपल्या देशामध्ये राजकीय हेतूसाठी धार्मिक आणि जातीमध्ये तणाव वाढवण्याचं काम चालू आहे आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये शिवजयंतीचं औचित्य साधून आम्ही सगळे एक आहोत, सगळ्या धर्मातले, सगळ्या जातीतले, या देशाचे नागरिक आम्ही सगळे एक आहोत हा संदेश या सगळ्या प्रदर्शनाच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे आणि मी मनापासून या सगळ्या उपक्रमांचं कौतुक करतो. शिवजन्मोत्सव
सेवा उमरगा एक्सपो 2024 एक चांगला उपक्रम उमरगावासियांच्या सर्वांच्या सहकार्याने आज पार पडतो। छत्रपती शिवाजी महाराजांच्या या जयंतीच्या निमित्ताने शिवजन्मोत्सव सोहळा आज साजरा होतो। त्यांचा दुग्धाभिषेक आणि अभिषेक करण्यात आलेला आहे। या सोहळ्याच्या निमित्ताने या शहरामध्ये वेगवेगळे स्टॉल लावलेले आहेत। धूलकडीच्या धर्तीवर आज उमरगा येथे जे स्टॉल लावलेले आहेत शेतकऱ्यांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, युवकांसाठी, महिलांसाठी वेगवेगळे उपक्रम इथे राबवण्यात आलेले आहेत। त्या स्टॉलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळत आहे, विद्यार्थ्यांना त्यांचा करिअर गायडन्स मार्गदर्शन मिळत आहे। स्टेट बँक ऑफ इंडिया सारख्या विविध उपक्रम बँकेच्या माध्यमातून, उपक्रमाच्या माध्यमातून विविध योजना लोकांपर्यंत पोहोचत आहेत आणि या माध्यमातून सर्वधर्म समभाव छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व धर्म समभावांची संकल्पना जोपासली त्या पद्धतीचं विविध भाषण विविध प्रदर्शन या माध्यमातून इथं होत आहेत। खूप चांगला उपक्रम आज उमरगा शहरामध्ये होत आहे आणि उत्स्फूर्त प्रतिसाद या भागातून सर्वांचा होत आहे। या उपक्रमासाठी मी नक्कीच शुभेच्छा देईन, सर्वांच्या सहकार्याबद्दल नक्कीच अभिनंदन करेल। शिवजन्मोत्सव यात्रा उमरगा एक्सपो 2023च्या निमित्ताने दिनांक 17-18-19 रोजी हा 3 दिवसाचा कार्यक्रम या ठिकाणी चालत आहे आणि सुंदर अशा प्रकारे कार्यक्रम होत आहेत। मध्ये कृषी, सामाजिक, युवकासाठी स्पर्धा परीक्षा आणि सांस्कृतिक कार्यक्रम या सगळ्यांचा संगम या ठिकाणी सर्व उमरगा उमरगा तालुक्यातील सर्व लोकांना पाहण्यास आपण यावेळेस काय केले की कुठल्याही म्हणजे मोठ्या माणसाला न बोलवता आपण एक लहान लेकरांच्या हाताने म्हणजे 12 बलुतेदार या ठिकाणी त्यांच्या लहान मुलांच्या हाताने आपण या ठिकाणी वेगळा असं एक शिवरायांचा दुग्धाभिषेक आपण या ठिकाणी संपन्न केलेला आहे। आज दिनांक 19 रोजी सायंकाळी 7 वाजता गौरवगाथा महाराष्ट्राची हा महाराष्ट्रातील सांस्कृतिक दर्शन घडवणारा कार्यक्रम आज 7 वाजता प्रमुख मान्यवरांच्या उपस्थित या ठिकाणी संपन्न होणार आहे। या कार्यक्रमाचं ठिकाण आहे, स्थळ आहे श्री शिवाजीराव दाजी मोरे क्रीडा संकुल छत्रपती शिवाजी कॉलेज उमरगा। हा सुंदर असा कार्यक्रमाचे आयोजक श्री सुरेशदाजी बिराजदार साहेब, यानंतर आमचे भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अमोल भैया मोरे साहेब व तसेच उपाध्यक्ष साहेब अश्लेष भैया मोरे यांनी हा सुंदर आणि आगळा वेगळा शिवजन्मोत्सव सोहळा आपल्या सर्वांसाठी सर्वांसाठी खुला केलेला आहे, तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा। प्रतिनिधी सचिन बिद्रे, NTV News मराठी, उमरगा, उस्मानाबाद।